उमेदवार जाहीर केले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10वा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन त्यांना स्वतः खुद्द शरद पवार साहेब रायगड किल्ल्यावर वर जाऊन रणरण त्या उन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुतारी अर्पण करून या तुतारी या चिन्हाचा महाराष्ट्रात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चिन्ह म्हणून ते घोषित करण्याचं अनावरण करण्याचा कार्यक्रम आम्ही रायगडावर केला. शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळी ही तुतारी वाजायची. ही विजयाची धैर्यशील मोहिते पाटील विजयाची तुतारी आहे. युद्धावरून छत्रपती शिवाजी महाराज परत रायगडावर यायचे त्यावेळी तुतारी वाजवून त्यांचं स्वागत व्हायचं. आणि म्हणून 10वा उमेदवार आजपर्यंत मला सारखे विचारायचे म्हाड्याचं काय. म्हाड्याचं मी सांगितलं जरा शिस्तय तुम्ही थांबा वाट बघा. पास केले दोन परत केले एका उमेदवारानंतर माझ्या हाट घातले साहेब 9व्या नंबर माझा लकी आहे 9व्या नंबरलाच माझं नाव घोषित केलं पाहिजे. 9 उमेदवार जाहीर केले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10वा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील. सर्वांची जबाबदारी आहे तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे की 4 जूनला निकाल ज्या दिवशी घोषित होतील त्यावेळी मी तुम्हाला लिहून देतो इथनं महाराष्ट्रातल्या 10 जागा आपण लढवतोय 10च्या 10 ठिकाणी तुतारी वाजवण्याचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.